सी एस टीमधून बाहेर निघल्यानंतर समोर आपल्याला असा एक बस स्टॉप बघायला मिळतो. या साईडला असा काही इलेक्ट्रिक बस आणि इथून आपल्याला तब्बल म्हणजे 6 रुपयाच्या तिकीटमध्ये आपण जातोय गेटवे ऑफ इंडियाला. तर इलेक्ट्रिक बस आहे त्याच्यामुळे थोडंसं बरं आहे की ए सी वगैरे चालू आहे, कारण मुंबईमध्ये एवढी भयानक ह्युमिडिटी आहे भाई. अक्षरशः 2 मिनटं तुम्ही उन्हामध्ये उभं राहिलं किंवा सावलीमध्ये थांबा, भयंकर घाण होतं. पैसे सुचला ही बस आहे आता, ही सोडणार आपल्याला गेटवे ऑफ इंडियाला. हीच मजा आहे इलेक्ट्रिक बसची की ए सी वगैरे असतो, सो त्यामुळे थोडंसं बरं पडतं. नाही तर भाई मुंबईमध्ये हालत बेकार होते. जर सांगायचं झालं तर ही वाली बिल्डिंग आहे, ह्या बिल्डिंगच्या जवळपास तुम्हाला ह्या बस वगैरे सगळ्या उभ्या दिसतील. तर अशा बस आहेत सगळ्या इलेक्ट्रिक बस, त्या घेऊन तुम्हाला जायचं आहे आता गेटवे ऑफ इंडियाला. तर आम्ही आता बसलो आहे आणि तब्बल 10 मिनटामध्ये आम्ही पोहोचू गेटवे ऑफ इंडियाला. कुठं ठेवलं तिकीट मी? एक मिनिट हा, कुठलं आहे बघू द्या. हे बघा चला. सो आलो आहे फायनली गेटवे ऑफ इंडियाला आणि समोर जायचं आहे आपल्याला या साईडला. किती गर्दी आज? गर्दी आज लाई. पैसे तर नाही बरं का, चेक करूया. भयानक गर्दी राहत. गेटवेला आल्यानंतर आपल्याला पहिला एक चेकिंग पॉईंट बघायला मिळतो, कुलाबा पोलीस ठाणे. तर त्या चेकिंग पॉईंटमधून क्रॉस करून पुढे जायचं आपल्याला आणि मग आपल्याला जायचं आहे ते गेटवे ऑफ इंडिया बघायला. तिकडून जायचं आहे तर एंट्री करून आतमध्ये आलो आहे आणि माझ्या बॅक साईडला हे गेटवे ऑफ इंडिया. तर तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. तर या साईडला या आहेत जेटी, ज्या की आपल्याला घेऊन जातील एलिफंटाला. काहीतरी 200 का 250 काहीतरी चार्जेस आहे, तिकडून तुम्हाला रिटर्न घेऊन येतील आणि जवळपास एक 15-20 मिनिट अर्धा तासाचा काहीतरी हा प्रवास असणार. बट कंटिन्यू इथं आपल्याला ह्या बोट वगैरे बघायला मिळतील. जर तुमचा एलिफंटाचा प्लॅन असेल तर तुम्ही एलिफंटाचंसुद्धा प्लॅन करू शकता, कारण एक वन ऑफ द बेस्ट लोकेशन म्हटलं जातं एलिफंटा केव्ज. या साईडला माझ्या पाठीमागं आहे एक स्टॅच्यू स्वामी विवेकानंदांचा आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला आहे गेटवे ऑफ इंडिया. ते आहे हॉटेल ताज आणि हे आहे हॉटेल ओबेरॉय. ताज हॉटेलबद्दल जर सांगायचं झालं तर टाटा ग्रुप ओन करतं ताज हॉटेलच्या या चेनला. हॉटेल चेन आहे एशियातली नाही तर पूर्ण जगामधली वन ऑफ द बिगेस्ट हॉटेल चेन आहे. सो असं काहीच एक लोकेशन आणि मुंबईचं एक प्राईम लोकेशन आहे, कारण याच ठिकाणावरून जो ब्रिटिश राजा आहे तो त्याच्या स्वागतासाठी त्या टायमाला बनवलं गेलं होतं. तर इथूनच ते पुन्हा एकदा परत गेले होते आणि गेटवे ऑफ इंडिया आहे अजून तसाच आहे. तर असं काहीच एक लोकेशन गेटवे ऑफ इंडियाचं. या साईडनेसुद्धा आहेत काही बोटी, त्या जातील आता एलिफंटासाठी. बाकी हा आपला अरबी समुद्र. गेटवे ऑफ इंडियाच्या या साईडला एक आपल्याला एक पाटी पाहायला मिळते, ज्याच्यावर आपल्याला सगळी गेटवे ऑफ इंडियाची इंग्लिश आणि मराठीमध्ये इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. असा कसा एक बोर्ड आहे ज्यावर आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. आणि एक बेसिक इन्फॉर्मेशन सांगतो तुम्हाला मी, ज्यावेळेस ब्रिटिश राजा जॉर्ज येत होता तर त्याच्या स्वागतासाठी ही इमारत बांधली होती आणि ही इमारत एक्झॅक्ट ताज हॉटेलच्या समोर आहे. जवळपास 1911 याचं बांधकाम सुरू झालं होतं आणि 1914 याचं बांधकाम कम्प्लीट झालं. तर बेसॉल्ट खडकाने हे पूर्ण बांधकाम केलेलं आहे आणि ही इमारत जवळपास 85 फूट एवढी उंच आहे. सो तुम्ही बघू शकता एवढं भव्य दिव्य असं गेट आहे. आज संडे आहे आणि संडे असल्यामुळं भयानक गर्दी इथं पाहायला मिळते. आजूबाजूला बघा तुम्ही, जिकडं तिकडं आपल्याला फक्त पब्लिक पाहायला मिळतं, कारण संडेला प्रत्येक जणाला इथं व्हिजिट करायचं आहे, म्हणजे प्रत्येक जणाला इथे यायचं आहे. आणि माझ्यासारखेच म्हणजे बाहेरून येणारे भरपूर मेंबर असतील इथं, त्यांचीसुद्धा गर्दी आहे. तर गेटवे ऑफ इंडिया झाला आहे बघून. आता पहिलं काहीतरी खायला घेतो, कारण भाई एवढी गरमी इकडं. पहिलं काहीतरी थंड 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 करू ना, सुट्टी करू ना आता. गेटवे ऑफ इंडियाच्या बाहेरच आपल्याला सगळे दुकानं पाहायला भेटतील. तर असं काहीच एक लोकेशन आहे जिथं तुम्हाला नाश्ता आणि जेवण दोन्ही पण सोय होऊन जाते आरामात. सो आता चालत चालत आलो आहे ताज हॉटेलच्या खाली.
आणि इकडे सुद्धा गर्दी आहे, इकडे सुद्धा फोटो घ्यायला सगळीकडे गर्दी पाहायला मिळते आणि लोकांसाठी खरंच एक अप्रूप गोष्ट आहे ताज हॉटेल म्हणजे. आणि बाहेरून काहीच असं दिसतंय ते, थोडंसं पुढं जाऊन पण दाखवतो तुम्हाला. हॉटेल ताज, गेटवे ऑफ इंडिया, अरबी समुद्र आणि समोरच आपल्याला पाहायला भेटतंय ते म्हणजे ताज हॉटेल. एवढं मोठं आहे ना भाई आहे. तर चला रोड क्रॉस करून आपल्याला जायचं आहे पलीकडं, कारण मरीनला चाललोय. सो हॉटेलची एकदम खाली उभा आहे आणि खतरनाक फिलिंग आहे. असं काहीच ताज, ताजच्या शेजारी आलं की गरम होत पण झालं बघितलं, गार हवा आहे तर ताजची हवा आहे, गार ताजी हवा आहे, ताजी एसी वगैरे लावलेले आहेत ना. आम्ही ताजच आहे ना, थोडंसं आजूबाजूला हिंडलो, म्हणलं आपल्याला एंट्री गेट बघायला भेटल, पण चला आम्हाला अजून एंट्री गेटच बघायला भेटलं ना, बट पाहायला भेटलं का माहिती का, पॉर्श, BMW, मर्सिडीज असल्या ब्रँडेड गाड्या ज्या की हॉटेलच्या चारी बाजूने फिरतात मस्तपैकी. भाई एरिया आपला रॉयल एरिया आहे ना, रॉयल फिलिंग देऊन जातो. काही फोटो वगैरे काढलेत आम्ही, तर तुम्हाला फोटो वगैरे जर बघायचे असते तर इंस्टाग्रामला जा, रोहित प्रधान ब्लॉग्स आपला चॅनलच्या नावाने आय डी आहे, तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा. आपल्या मुंबई ट्रिपचे काही व्हिडिओ वगैरे असतील, रील्स असतील किंवा मग फोटो वगैरे असतील, ते सगळे आपण त्या ठिकाणी अपलोड करणार. तर तिथे जाऊन मस्तपैकी फॉलो करा आणि साडेचार तास लागले पुण्यावरून इथपर्यंत पोहोचायला, त्यामुळे मरीन ड्राईव्हला यायला सुद्धा उशीर लागला. आणि इथं आल्यानंतर समजलं की इथं जी व्हिडिओ शूटिंग किंवा रील वगैरे बनवायचा जो कार्यक्रम चालत होता तो बंद पडलाय, तर आता पोलीस प्रोटेक्शन बघायला मिळत आहे. सो इथं ना आपण रील काढू शकत, म्हणजे जम्प वगैरे करत मुलं ते प्रपोज वगैरे करायचे, परत ते व्हिडिओ शूट करायचे, फ्लॅश मॉब सारखं कोणी ना कोणी डान्स वगैरे करत राहायचं, गाणे वगैरे लावायचं, तर तसला काही प्रकार आता इथं होत नाही. बट सिम्पल मरीन ड्राईव्हला आपण एक वॉक करणार आहे लास्ट त्या टोकापर्यंत. इकडं ऑटो रिक्षा नाही आहे साऊथ बॉम्बेमध्ये, इकडं फक्त आपल्याला टॅक्सी पाहायला मिळते, म्हणजे तुम्हाला कुठं जायचं म्हणलं तर टॅक्सी, मेन वे टॅक्सी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इकडं एवढं आपल्याला पॉश गाड्या बघायला मिळतील, लक्झरी कार ज्या आहेत त्या पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये पॉर्श म्हणा, ॲस्टन मार्टिन म्हणा, मिनी कूपर म्हणा, मर्सिडीज, BMW, वेगवेगळे व्हॅरियंट पाहायला मिळतील आपल्याला इथं. तर चला आता थोडंसं एक वॉक करू. तर या साईडला आहे मरीन ड्राईव्ह, हा सगळा असा मरीन ड्राईव्हचा एरिया. गेला गेला अरे यार तू हसतो यार.